हॅलो फ्रेंड्स नमस्ते वर्षा मगदूम यूट्यूब चॅनेलवरती मी वर्षा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोडामध्ये एक आवडणारा पदार्थ म्हणजे गाजरचा हलवा कमी साहित्य वापरून साध्या सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा आज मी बनवणार आहे रेसिपी चालू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तो माझा व्हिडिओ पाहता आहे त्याच्या खाली लाईक बटन आहे त्याला लाईक करा आणि लाल कलरचं सबस्क्राईब बटन साईटला एक बेल आयकन आहे त्याला क्लिक करा मी बनवलेले नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवरती पहिल्यांदा पाहता येतील मी प्रथम गाजरचे साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत ही एक किलो गाजर आहेत आणि ही किसणीच्या साह्याने किसून घेतली आहेत मी ते घेतले आहे तूप किसून घेतलेली गाजर एक वाटी साखर कट करून घेतलेले काजू कट करून घेतलेले बदाम एक ग्लास दूध एक चमच वेलची पावडर मी गॅसवरती कढई गरम कराय ठेवली आहे आता मी त्यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालते गाजर घातल्यानंतर दोन तीन मिनटं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये चार चमच तूप ॲड करते गाजर हलवा बनवताना इथे तूपच वापरायचं आहे तुपामुळं गाजर हलव्याला खूप छान फ्लेवर येतो आता हे तूप ॲड केल्यानंतर दहा मिनटं हे फ्राय करून घ्यायचं आहे आता तूप हे गाजरमध्ये मिक्स झालं आहे आणि फ्राय पण झालं आहे आता मी त्यामध्ये एक ग्लास दूध ॲड करते हे गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे एक वाटी साखर मिक्स करून घ्यायचं आहे आता मी त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटं हे शिजू देते आता दहा मिनटं झाली आहेत मी झाकण काढून घेते आता मी त्यामध्ये कट करून घेतलेले काजू आणि कट करून घेतलेले बदाम घालते एक चम्मच वेलची पावडर आता मिक्स करून घ्यायचा आहे गाजरचा हलवा तयार आहे मी डिशमध्ये काढून घेते वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना थँक्यू परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय